भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुली ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए साफ किया कि आगामी चुनाव शिंदे गुट फडणवीस सरकार साथ में ही लड़ेंगे। नहीं हो आम्ही हे ठरवला आहे की माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जी शिवसेना ज्याला आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जी यांच्या विचारावर इमानदारीने चालणारी शिवसेना ते आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी आमचे नेते आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड हा युतीमध्ये लढणार आहे आणि युतीमध्ये ज्या सीट ज्यांना जातील त्यांचं पूर्ण संघटना त्यांच्या मागे उभी करणे आणि त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे। बुलढाणा भूपेंद्रजी यादव जे आले ते लोकसभा प्रवासी योजनेत आले आहेत। 16 लोकसभेमध्ये आमचे केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि 18 महिने प्रवास करणार आहेत। 6 मतदारसंघात येणार आहे। 22-23-24 निर्मला सीतारामजी बारामतीमध्ये आहेत। त्यामुळं आम्हाला आमचं ठरलं आहे माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी ज्या ज्या त्या ठिकाणी सीटचं वाटप होईल आणि माननीय आमचं केंद्रीय नेतृत्व त्या विषयाला मान्यता देईल नंतर जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला 100% निवडून आणायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची राहील, कार्यकर्त्यांची राहील, माझी राहील, सर्वांची राहील। आज NDA चे घटक पक्ष काही आहे, रामदास आठवले जी आहेत त्यांची आमच्यासोबत युती आहे आणि त्यामुळं NDA चे घटक पक्ष आज जे आहेत जे देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वात काम करतात त्यांच्याशी आमची युती आहे। पण मनसेची आज कुठल्याही पद्धतीची युती नाही आहे, चर्चाही नाही आहे, कुठलं त्याच्या ठिकाणी बंददार चर्चा नाही आणि बाहेरदार चर्चा नाही आहे। त्यामुळं मला वाटतं की याच्यात काही अर्थ काढू नये।